नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून आपल्याला एक लेटर आलं आहे ज्याच्यामध्ये अंगणवाडीचे जे LGD कोड आहेत याचं अपडेट करायला त्यांनी सांगितलं आहे। तर सर्वांना माहिती असेल, आपण अंगणवाड्यांसाठी LGD कोड अपडेट करण्यासाठी NEGDचे जे आपले रिप्रेझेंटेटिव्ह आहेत महाराष्ट्राचे, त्यांच्याकडून मेसेजेस आले आहेत। तर ऑलरेडी आपण अंगणवाडीचे जे 11 अंकी कोड आहे ते आपण पोषण ट्रॅकरमध्ये अपडेट करणं हे पूर्ण झालेलं आहे। तर LGD कोड सर्वांना माहिती असेल, खरं ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो की प्रत्येक रेव्हेन्यू विलेजचा, ग्रामपंचायतीचा, अर्बन लोकल बॉडीचा एक युनिक LGD कोड असतो जे मिनिस्ट्री ऑफ पंचायती राज बनवते। तर त्याची ऑलरेडी डिरेक्टरी असते, LGD डिरेक्टरी असते, त्याच्यामधून कोड मिळतो। तर ह्याच्या आधी तुम्हाला माहिती असेल, जेव्हा आपल्याला कोड अपडेट करायचा होता, जेव्हा अंगणवाडी कोड आपण अपडेट करायचं होतं, त्यावेळेला LGD कोड पण ते मागायचा, त्यावेळेला तिथे नंबर यायचा आणि नंबर आपल्याला सिलेक्ट करून टाकायला लागायचा त्या LGD कोडचा। तर पहिल्यांदा हे अंगणीचा 11 अंकी कोड वेगळा आहे, LGD कोड वेगळा आहे, हे सर्वांना माहिती असेल। तर LGD कोड जेव्हा आपण टाकायचो त्यावेळेला नंबर यायचा, तर आपल्याला सेपरेटली LG डिरेक्टरीमध्ये जाऊन, ऑनलाइन जाऊन तो कोड शोधून त्या LG डिरेक्ट पोषण ट्रॅकरमध्ये तो आपला कोड आपल्या गावाचा, त्या अंगणवाडीच्या गावाचा किंवा त्या अंगणवाडीच्या अर्बन लोकल बॉडीचा, स्थानिक नागरिक संस्थेचा कोड टाकावा लागायचा। तर ह्यामध्ये करत असताना एक गोष्ट जाणवली की फार जणांकडून काही चुका झाल्या, म्हणजे अंगणवाडी आहे वेगळ्या गावात, खरं कोड सिलेक्ट केला दुसऱ्या गावाचा, असंही झालेलं। तर ह्या अशा चुका कमी करण्यासाठी किंवा अशा चुका झालेल्या दुरुस्त करण्यासाठी पोषण ट्रॅकरने, NEGD टीमने आता काय केलं की अंगण कोड जो LGD टाकायचा त्याच्याऐवजी गावाचं नावच सांगितलं। तर तुम्ही तुमचा जिल्हा सिलेक्ट केला, तुमचा प्रोजेक्ट म्हणजे तालुका सिलेक्ट केला की त्यामध्ये असणारे सगळे गावं तिथे दिसतात, गावांची नावं दिसतात। तर अंगणवाडीच्या पोषण ट्रॅकरमध्ये लॉग इन केल्यावर आणि ज्या गावात ती अंगणवाडी आहे ते गाव सिलेक्ट केल्यावर LGD कोड आपोआप पॉपअप होतो किंवा तिथं पॉप्युलेट होतो आणि सिलेक्ट होतो। तर ह्याचं काम आणखीन सोपं करण्यासाठी आधीचा जो LGD कोड आपण सिलेक्ट केलेला होता हा ऑलरेडी तुम्हाला तिथे दिसेल। तर ही प्रोसेस जी आहे ती CDPO स्तरावरून करायची आहे, CDPO लॉग इन मधून आहे, DPO किंवा जिल्हास्तरीय लॉग इन मधून नाही आहे, आणि अंगणवाडी किंवा बीट सुपरवायझरच्या स्वतःच्या लॉग इन मध्ये पण ही नाही आहे, फक्त CDPOच्या लेवलवर आहे। तर ही प्रोसेस करायची कशी आहे, याचा उद्देश काय, हे सगळं सांगणार एक 5-10 मिनिटाचा व्हिडिओ आहे जो आता कृष्णा आपले NEGDचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत महाराष्ट्राचे, ते समजून सांगतील। सर्वांनी हे व्यवस्थित पाहावं आणि आपल्याला लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं। धन्यवाद। ठीक आहे, व्हिडिओ बंदच ठेवतो मी, कारण स्क्रीन पण शेअर करायची आहे तर आय थिंक नेटवर्क इश्यू येईल तो। ठीक आहे, आपण सुरू करूया। पहिल्यांदा तर सर्वांना नवीन वर्षाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो, आणि आजचं आपलं जे LGD हायरार्की मॅपिंगचं सेशन आहे त्याला सुरुवात करतो। माझी स्क्रीन मी शेअर करतो। स्क्रीन दिसते आहे कृष्णा, तर थोडस कन्सेप्ट आधी सांगा, तुम्ही बॅकग्राऊंड सांगा हो थोडक्यात, हो 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 म्हणजे तुम्ही आपले CDPO असतील समजा किंवा सुपरवायझर जर ह्याच्यावर काम करतील त्यांना थोडस बॅकग्राऊंड माहिती असणं बरं आहे। अंगणवाडी बरोबर बरोबर। सेविकेचा हा विषय नाही आहे, नाही नाही DPO किंवा जिल्हा स्तरावरचा पण हा विषय नाही आहे। नाही ओके ठीक आहे, काय अडचण नाही आहे। आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आपण गेल्या अनेक दिवसापासून AWC लेवलला, प्रोजेक्ट लेवलला LGD मॅपिंग करतोय, जेणेकरून जे काही आपली ICDS ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हायरार्की आहे ती LGD जॉग्राफिकल हायरार्की सोबत इंटरलिंक किंवा इंटिग्रेट झाली पाहिजे। त्याच्याच संदर्भात आपण सुरुवातीला मॅन्युअल LGD कोड टाकण्याचा पर्याय पोषण ट्रॅकरला होता, त्यामध्ये बऱ्याच लोकांनी मॅन्युअली हवे ते कोड त्या ठिकाणी टाकले होते। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे या दृष्टिकोनातून पर्टिक्युलर त्या त्या जिल्ह्यांचं फिल्टर सिलेक्ट केल्यानंतर त्या लोकांना केवळ आणि केवळ त्यांच्याच जिल्ह्यामध्ये असलेल्या ULB आणि गावांसाठी असलेले LGD कोड्स दिसावे यासाठी ड्रॉपडाऊनची त्या ठिकाणी व्यवस्था केली। पण त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की काही लोकांनी आपल्या अंगणवाडीला हवा असलेला LGD कोड न निवडता कुठल्या तरी दुसऱ्याच गावाचा LGD कोड त्या ठिकाणी निवडलेला आहे, आणि बऱ्याचदा आपल्या मनामध्ये सुद्धा हा संभ्रम असतो की बाबा माझ्या अंगणवाडीचा LGD कोड कुठला असेल, आणि त्यासाठी मग त्याच्याही पुढे जाऊन आपण आता
एलजीडी जॉग्राफिकल हायरार्की मध्ये तुम्हाला ब्लॉक, जीपी, व्हिलेज, यूएलबी किंवा वार्ड सिलेक्ट करण्याचा त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. म्हणजे आता प्रत्येकाला माहिती असतं की बाबा हे पर्टिक्युलर आपलं अंगणवाडी सेंटर आहे, हे कुठल्या तालुक्यामध्ये आहे, कुठल्या ग्रामपंचायत मध्ये आहे आणि कुठल्या गावामध्ये आहे, हे ग्राउंड स्तरावरती आपल्याला क्लिअरली स्पष्टपणे माहिती आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते मॅप करण्यासाठी अगदी सोपे जाईल आणि आपलं कन्फ्युजन होणार नाही की हा कोड पर्टिक्युलर त्याच गावाचा आहे किंवा नाही. आपण जेव्हा बघूच आपण पुढे की कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी ती मॅपिंग सिलेक्ट करून आपल्या त्या अंगणवाडी सेंटरला एलजीडी जिओग्राफिकल हायरार्की सोबत मॅप करू शकतो. याच्या सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक पहिल्यांदाच हा विषय क्लिअर करू इच्छितो की ही सुविधा केवळ आणि केवळ सीडीपीओ लॉगिनलाच आहे. इतर कुठल्याही लॉगिनद्वारे जर आपण पोषण ट्रॅकरला लॉगिन केले तर आपल्याला मॅपिंग हा पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध नसणार आहे. म्हणून ही प्रक्रिया करत असताना आपल्याला केवळ आणि केवळ सीडीपीओ म्हणजे प्रोजेक्ट लेवलचे जे लॉगिन आहे त्यानेच लॉगिन करायचे आणि त्याच्यावरूनच आपल्याला ही जी काही प्रक्रिया आहे पूर्ण ही पूर्ण करायची. आता मी एक लॉगिन जे आहे ते या ठिकाणी करतो आणि तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो की कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी ही मॅपिंग कम्प्लीट करून द्यायची आहे. सुरुवातीला आपल्याकडं सर्वांकडं आपापल्या प्रकल्पाचे लॉगिन आय डी पासवर्ड दिलेले आहेत. काही अडचण असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या डीपीएम सोबत, आमच्या सोबत पण करू शकता. आपल्या आय डी पासवर्ड यूज केल्यानंतर, इन्सर्ट केल्यानंतर, लॉगिनला क्लिक केल्यानंतर आपलं जे रेग्युलर पोषण ट्रॅकरचा डॅशबोर्ड आहे तुमच्या समोर ओपन होईल. आपल्याला ही एलजीडी जिओग्राफिकल हायरार्की मॅप करण्यासाठी मास्टर लिस्ट मध्ये सर्वात खाली जो पर्याय दिलेला आहे एडब्ल्यूसी या पर्यायामध्ये जाण्याची आवश्यकता. याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुण्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. एडब्ल्यूसी मध्ये जायचे, इथून फक्त आपला स्टेट सिलेक्ट करायचं, स्टेट सिलेक्ट करायचं फिल्टर मधनं आणि खाली दिलेल्या सर्च बटनाला क्लिक करायचं. सर्च केल्यानंतर आपल्या प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व अंगणवाडी सेंटरची यादी या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती व्हिजिबल होईल. आता प्रत्येक अंगणवाडी केंद्राच्या समोर, प्रत्येक अंगणवाडी केंद्राच्या समोर शेवटच्या कॉलम मध्ये ऍक्शन हा कॉलम आहे आणि ऍक्शन कॉलम मध्ये दोन पर्याय आहेत, एक आहे एडिट आणि दुसरा आहे मॅपिंग. असे दोन पर्याय तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत असतील. आपल्याला मॅपिंग करण्यापूर्वी आपण ही खात्री करून घ्यायची की बाबा हे जे ज्या अंगणवाडी केंद्राचे मॅपिंग आपण करत आहोत ते अंगणवाडी केंद्राचा हा जो कॉलम आहे एडब्ल्यूसी बिलॉन्ग टू हा आपण व्यवस्थित सिलेक्ट केलेला आहे का. अर्बन असेल, रुरल असेल, ट्रायबल रुरल असेल किंवा ट्रायबल अर्बन असेल, या चारपैकी हा कुठला तरी एक पर्याय असेल आणि आपले अंगणवाडी सेंटर पर्टिक्युलर त्याच एरियाला बिलॉन्ग करते का हे आपण या ठिकाणी निश्चित करून घ्यायचे आहे मॅपिंग करण्यापूर्वी. कारण इथं आपण जो पर्याय निवडलेला असेल त्याच प्रमाणे मॅपिंगच्या स्क्रीनमध्ये आपल्याला एलजीडी कोड उपलब्ध होतील. कारण अर्बन एलजीडी डायरेक्टरी आणि रुरल एलजीडी डायरेक्टरी ह्या वेगवेगळ्या डायरेक्टरी आहेत, तर त्यामुळे आपल्याला हे आधी पुष्टी करून घेणे आवश्यक आहे. हे पुष्टी झाल्यानंतर आपल्याला हा जो मॅपिंगचा पर्याय याच्यावरती क्लिक करायचा आहे. किंवा आपल्याला जर वाटत असेल की बाबा हे अंगणवाडी सेंटर इथं रुरल दिसतंय परंतु हे अर्बन आहे किंवा ट्रायबल रुरल आहे किंवा ट्रायबल अर्बन आहे, तर आपण सिम्पली एडिट मध्ये जाऊन याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तो बदल आपण या ठिकाणी करून घेऊ शकतो. आता हे ऑलरेडी व्हेरीफाईड आहे त्याच्यामुळे हा पर्याय या ठिकाणी फ्रीज आहे, कारण आपण हा एलजीडी कोड ऑलरेडी व्हेरीफाईड करून ठेवलेला आहे. ठीक आहे, म्हणजे याने मॅपिंग पण करून ठेवली म्हणून हे फ्रीज झालंय. ठीक आहे, या ज्या प्रकल्पाचं मी लॉग इन केलेलं आहे यांनी ऑलरेडीच त्यांची मॅपिंग, या केंद्राची मॅपिंग ऑलरेडी केलेली आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला हा पर्याय फ्रीज झालेला दिसतो. एकदा का आपण मॅपिंग केली म्हणजे हा रुरल अर्बन ट्रायबल हा आपल्याला बदलता येणार नाही, त्या मॅपिंग सोबत तो फ्रीज होऊन जाईल. ठीक आहे, पुन्हा आपण त्या स्क्रीनवरती आपल्या जाऊया. कुठलं ते एक रॅन्डम ईडब्ल्यूसी आपण सिलेक्ट करूया या ठिकाणून आणि मॅपिंगला क्लिक करूया. मॅपिंगला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता ऑलरेडी हे सबमिट केलेलं आहे, ऑलरेडी हे सबमिट केलेलं आहे. एकदा का आपण ही प्रक्रिया सबमिट केली तर ही सगळी जी फील्ड आहे एडब्ल्यूसी जिओग्राफिकल मॅपिंगची ही फ्रीज होऊन जाते, याच्यामध्ये आपल्याला काही बदल करता येत नाही. या ठिकाणी दोन सेक्शन दिलेले आहेत, एक आहे आपलं एडब्ल्यूसी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅपिंग जे आयसीडीएसशी संबंधित आहे, जिथे तुम्हाला पूर्ण डिटेल त्या अंगणवाडी सेंटर संबंधितचे असेल, अंगणवाडीचं नाव असेल, कोड असेल, स्टेट, डिस्ट्रिक्ट, प्रोजेक्ट, सेक्टर, एडब्ल्यूसी पर्यंत, त्याचा पिनकोड, ऍड्रेस, लॉटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड सह ही सगळी डिटेल्स पहिल्या सेक्शन मध्ये असेल आणि दुसऱ्या सेक्शन मध्ये जे जिओग्राफिकल मॅपिंग आहे एलजीडी डायरेक्टरी प्रमाणे ती दिसेल.
त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आपला AWC बिलॉंग्स टू, आणि बाकी मग स्टेट पासनं गावापर्यंत रुरल AWC साठी, आणि स्टेट पासनं वार्ड पर्यंत अर्बन अंगणवाडी सेंटर साठी, या ठिकाणी तुम्हाला सगळे पर्याय पाहायला मिळतील. याचा अर्थ असा होतो की हे जे अंगणवाडी सेंटर आहे दाताळासेवर, हे महाराष्ट्रामध्ये बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये मलकापूर तालुक्यामध्ये दाताळा ग्रामपंचायतमध्ये दाताळा भाग 1 या गावामध्ये आहे, आणि म्हणून आपण हे इथं सिलेक्ट केलं. त्याचा ऑटोमॅटिकली इथं हा LGD कोड येऊन जाईल. आपल्याला LGD कोड सिलेक्ट करण्याची गरज पडणार नाही. आपल्याला केवळ आणि केवळ ह्या 3 गोष्टी सिलेक्ट करायच्या आहे, ब्लॉक, GP आणि व्हिलेज. स्टेट आणि डिस्ट्रिक्ट हा ऑलरेडी फ्रीज असेल, याच्यामध्ये आपल्याला बदल करण्याची या ठिकाणी मुभा दिलेली नाहीये. त्याच्यामुळं केवळ आणि केवळ ब्लॉक, GP आणि व्हिलेज, आणि शहरी भागाच्या बाबतीत इथं ULBचे नाव असेल आणि वार्डचे नाव असेल. बस या 2 कॉलम किंवा 2 पर्याय या ठिकाणी दिलेले असतील. आपण एखादी तशी एक अंगणवाडी सेंटर सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करूया ज्याचे मॅपिंग झालेलं नसेल, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये अधिक स्पष्टता येईल. कृष्ण, असं होऊ शकतं का की माझ्या गावाचं नाव जे आहे ते इथे नाही आहे? असं होऊ शकतं? समजा नवीन नाव असेल, गाव तयार झालं असेल, किंवा तेव्हा होऊ काय शकतो, करायचं? ठीक आहे, होऊ शकतो. अशा केसेस मध्ये मॅपिंग करायची नाही सध्या, मग आपण असे गॅप फाइंड आउट करून भविष्यामध्ये LGD डायरेक्टरी सोबत संपर्क करून त्याच्यामध्ये ते ऍड करून घेऊ शकतो. ओके ओके बघा, आता आपण ही एक अंगणवाडी सेंटर निवडले. या ठिकाणी वाघूर 2 अंगणवाडी सेंटर आहे. ही आपली जी पारंपरिक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅपिंग आहे आपल्या ICDS विभागाअंतर्गत, हे सर्व डिटेल या पहिल्या सेक्शन मध्ये दिलेले आहे. आणि दुसऱ्या सेक्शन मध्ये जिथं आपल्याला आता LGD डायरेक्टरी प्रमाणे आपल्या अंगणवाडीची मॅपिंग गावासोबत किंवा वार्ड सोबत करायचे, ते दुसऱ्या सेक्शन मध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपलं AWC बिलॉन्ग टू या ठिकाणी फ्रीज आहे. जर आपल्याला बदलायचे असेल तर आपण एडिट मध्ये जाऊन आधीच तिथून बदलू घेऊ शकत होतो. जर आपण तिथून बदलले असते तर इथं अकॉर्डिंग त्याच्या पर्याय आला असता. ट्रायबल रुरल सिलेक्ट केले असेल तर ट्रायबल रुरल, ट्रायबल अर्बन असेल तर ट्रायबल अर्बन, किंवा अर्बन असेल तर अर्बन. आता या ठिकाणी तुम्हाला स्टेट आणि डिस्ट्रिक्टचे नाव फ्रीज दिसेल, आणि तुम्हाला आता इथं जो काही LGD कोड तुम्ही पूर्वीच टाकलेला आहे, आता आपल्याला माहिती आहे की बाबा आपण यापूर्वीच आपल्या अंगणवाडी केंद्रांचे LGD कोड व्हेरीफाईड केलेले आहे, तर तुमचे एफर्ट्स वेस्ट जाऊ नये म्हणून जे काही LGD कोड आपण आधीच किंवा पूर्वीच व्हेरीफाईड करून ठेवलेले आहेत त्या कोडच्या आधारावरती आपण हे जी काही मॅपिंग आहे ब्लॉक, म्हणजे सपोज आता बी हा 528640 हा LGD कोड या वाघूर 2 AWC साठी आधी सिलेक्ट केलेला होता. कृष्णा, आवाज गेला तुमचा. संग्राम, तुम्हाला आवाज येतोय कृष्णाचा? गाव सिलेक्ट करेल तेव्हा हा AWC LGD कोड वाला जो सेक्शन आहे इथं ऑटोमॅटिकली LGD कोड पॉप्युलेट होईल, म्हणजे आपल्याला तो मॅन्युअली सिलेक्ट करण्याची गरज पडणार नाही. मी फक्त हायरार्की सिलेक्ट केली. या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर सेम तुम्हाला चेकबॉक्सला क्लिक करायचं या, आणि सेवला प्रोसेस सेवला सबमिट सेवला क्लिक करायचं. सेव केल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन विचारलं जातं की बाबा तुम्हाला पुढे जायचं आहे का, आणि एकदा का तुम्ही सेव म्हटलं तर पुन्हा तुम्ही हे हायरार्की बदलू शकत नाही, अनएडिटेबल होऊन जाईल. तुम्हाला जर काही बदल करायचा असेल तर तुम्हाला आमच्याशी संपर्क करावा लागेल की बाबा चुकीनं हे याच्यामध्ये काही मिस्टेक झाली आहे, म्हणजे रिटर्न मध्ये तुम्हाला मग आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करावा लागेल, तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये काही बदल त्या ठिकाणी करता येतील. तर अशा पद्धतीनं आपण प्रत्येक अंगणवाडी सेंटरसाठी ही एक्सरसाइज करायची आहे. आपल्या प्रकल्पामध्ये जेवढे काही अंगणवाडी सेंटर असतील त्या प्रत्येक अंगणवाडी सेंटरसाठी आपल्याला अशा पद्धतीनं ही एक्सरसाइज करून घ्यायची. आता आपल्याला हे करत असताना बऱ्याच अडचणी देखील येतील की काही ठिकाणी जे अर्बन लोकल बॉडीज आहेत त्याच नाही आहेत LGD डायरेक्टरीला, त्याच्यामुळं इथं तुमच्या अर्बन भागाच्या बाबतीत ULBचं नावच नसेल, त्याच्यामुळं तुम्हाला ती मॅपिंग तुमच्या अंगणवाडी सेंटरसाठी सिलेक्ट करता येणार नाही. आता बऱ्याच ULBचे नावं आमच्याकडे ऑलरेडी आहेत, परंतु तरीही तुम्ही तुमच्याकडे तसे नोंद करून ठेवा की बाबा
या कारणामुळं आम्हाला या ठिकाणी ही मॅपिंग कंप्लीट करता आलेली नाही. म्हणजे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्या संबंधित फर्दर जे काही डिस्कशन असेल एलजीडी डायरेक्टरी सोबत त्या पद्धतीने करता येईल आणि त्याच्यामध्ये सुधारणा किंवा दुरुस्ती करून घेता येईल. अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचंय. थँक यू. काही अडचण कोणाला असेल तर तुम्ही आम्हाला रिच आउट करू या शकता. हे कधीपर्यंत पूर्ण करायचं? याच्यासाठी जे केंद्र शासनाकडून आपल्याला पत्र प्राप्त झालेलं आहे त्या पत्राप्रमाणे 5 जानेवारी 2024 ही याची लास्ट डेट आहे आणि त्यापूर्वीच आपल्या सगळ्यांना हे काम जे आहे किंवा ही एक्सरसाइज जी आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये असं रॉकेट सायन्स काही नाही आहे. ऑलरेडीच आपले 90% एलजीडी कोड हे व्हेरीफाईड झालेले आहे आणि या फॉर्ममध्ये तुमची ती इन्फॉर्मेशन ऑटो पॉप्युलेट झाली आहे. तुम्हाला फक्त बघायचं आहे की बरोबर आहे की चुकीचं आहे. जर तुम्हाला चुकीचं वाटलं, माझ्या मते 90% तुमचं बरोबरच असेल, त्याच्यामुळे फक्त तुम्हाला चेकबॉक्सला क्लिक करून सेव्ह करायचा विषय संपला. जिथं चुकीचं वाटत असेल तिथं फक्त या ड्रॉपडाऊन मधनं योग्य पर्याय निवडून तुम्हाला ती इन्फॉर्मेशन सेव्ह करायची. 5 जानेवारी 2024 शेवटची तारीख आहे, तत्पूर्वी आपल्याला हे करून घ्यायचं. तर बेसिकली ऑलरेडी भरलेली इन्फॉर्मेशन जी आहे ती व्हेरीफाय करायची आहे मला 5 तारखेला, येत्या 5 जानेवारीच्या आत करायची आहे. म्हणजे 4 दिवस आहेत माझ्याकडे. आणि सीडीपीओ लॉग इन एक्झॅक्टली मधून करायचं तर सीडीपीओ लॉग इन मधून प्रत्येक सुपरवायझर तिच्या तिच्या बीटचं करू शकते. समजा एका सीडीपीओ सगळ्या प्रोजेक्टचे करू पण शकतो आपल्या आपल्या सुपरवायझर बरोबर बसून, किंवा सीडीपीओ त्यांच्या सुपरवायझरला सांगू शकतो बाबा तू तुझ्या अंगणवाड्या सगळ्या व्हेरीफाय कर, ह्याच्यावर विस्ताराधिकाऱ्याबरोबर बसून असं करू बरोबर. शकतो. फक्त अंतिम रिस्पॉन्सिबिलिटी ही सीडीपीओंचीच राहील. जबाबदारी ही सीडीपीओची राहील. ओके एक्झॅक्टली ओके ठीक आहे. थँक्यू कृष्णा, थँक्यू संग्राम. मी थँक्यू आता ही थँक रेकॉर्डिंग यू. थांबवतो.